नमस्कार, पाटील रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बेसनपोळी। ही बेसनपोळी आपण चपातीसोबत खाऊ शकतो। ज्यावेळेस तुमच्याकडं काही भाजी अवेलेबल नसेल त्यावेळेस तुम्ही हे करू शकता। यासाठी मी इथं एक वाटी बेसन घेतलेलं आहे, त्यात आपण लसूण घालून घेऊया। आपण इथे हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेऊया। यानंतर आपण कोथिंबीर घालून घेऊया। जिऱ्याची पूड घेतलेली आहे, थोडीशी मी जिऱ्याची पूड घेतलेली आहे। हळद घालून घेऊया आणि ओवा जो आहे तो आपण क्रश करून घालून घेऊया। यात मीठ आहे ते चवीनुसार घालून घेऊया। आता ह्याला आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणे की लसूण आणि जे ठेचा घातलेला आहे तो व्यवस्थित असा मिक्स होईल। यात आपण पाणी घालून घेऊया। पाणी थोड्या थोड्या प्रमाणात घालायचं, म्हणजे जास्त गाठी होणार नाही त्या पिठाच्या। आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। याला आपलं पातळ असं ह्याचं बॅटर तयार करायचं आहे, पण गाठी होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला। यात आपलं इथं बॅटर तयार आहे, बघू शकता किती पातळ केलेलं आहे मी। आपण इथं गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा थोडासा गरम झाला की त्यावर तेल घालून हे व्यवस्थित असं पसरून घेऊया। आणि आता आपण तयार केलेलं जे बॅटर आहे ते यात घालून घेऊया। याच्यावर गोल आकारात आपल्याला ह्याला पसरवून घ्यायचं आहे। तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्ही पातळ करू शकता। माझं इथं पसरवून तयार झालेलं आहे, बघू शकता किती छान जाळी पडायला सुरुवात झालेली आहे। याला छान अशी जाळी पडलेली आहे आणि थोडंसं वरणं हे ड्राय झालं की आपण ह्याला उलटवून घ्यायचं आहे। उलटवण्याच्या अगोदर याच्यावर तेल टाकून सोडून घेऊया आपण आणि ह्याला आता पलटी करून घेऊया। एकदम छान आणि परफेक्ट अशी जाळी पडलेली आहे। आता आपण याला वरण तेल लावून घेऊया थोडंसं, आणि हे थोडंसं खालनं शेकलं की आपण आणखी एकदा व्यवस्थित त्याला पलटी करून घेऊया आणि दोन्ही बाजूनं छान असं भाजून घेऊया। याला दोन्ही बाजून आपण तेल लावून घ्यायचं आहे। सुरुवातीला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम असणार आहे आणि नंतर लो करून घ्यायची आहे आपण। आपली इथं पोळी तयार आहे, बघू शकताय तुम्ही। आता आपण हिला काढून घेऊया। एकदम छान झालेली आहे। सेम याच प्रकारे आपण दुसरं पण करून घेऊया। अगोदर तेल लावून याला व्यवस्थित असं पसरवून घेऊया। पुढची प्रोसेस सेम आहे। एकदम छान खाण्यासाठी तर एकदम छान लागते आणि एकदम फास्ट अशी रेसिपी आहे। आपली ही पण पोळी तयार आहे, याला आपण काढून घेऊया। इथे माझ्या सर्व पोळ्या करून तयार आहेत, मी गॅस बंद केलेला आहे। आणि ही पोळी आपण चपातीबरोबर यासारखा रोल करून आपण मुलांना देऊ शकतो। तुम्हाला जर ही आणखीन चटपटीत हवी असेल तर जॅम किंवा टोमॅटो केचप आहे ते आपण याच्यावर घालू शकतो। एकदम छान लागते खाण्यासाठी। आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।